देवा, कुणालाही काहीच कळले नाही, तरी तुम्ही जेजुरी गडावर आलात हे उत्तमच झाले. प्रधानजी, हा गड सोडून दुसरीकडे राहताना मला अतिशय अवघड जात, पण आता मला परत इथे यायला काही काळच उरला आहे. माझ्यासाठी काय आणले आहे? श्री गणेश, मी इथे नसताना म्हाळसेला सावरण्याचे आपण फार मोठे कार्य पार पाडलेत. आता तुम्हाला कैलासात जावे लागेल, कारण कैलासात मीही नाही आणि तुमची माताही नाही. तेव्हा आता कैलासाचे दायित्व तुम्हाला सांभाळावे लागेल. जशी आपली आज्ञा. देवा, यथावकाश आपण पुन्हा इथे यावे. नंदी, 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 तुला चंदनपुरीला बानूकडे जायचे आहे. तिने मला अर्पण केलेलं नैवेद्य तुला आणायचं आहे. जशी आज्ञा देवा. आमची प्रस्थानाची वेळ झाली. माई, कोण पाहुणं म्हणायचं? मी भिक्षा मागण्यासाठी आलो आहे. म्हणजे माई, मला जेवण नको आहे, मला हे लाडू हवे आहेत. तुम्हासनी मी ओळखलं, तुम्ही माग बी हात आला होता ना माझ्याकडं, होय ना? होय माई. देवाला नाहीत? देवांनीच मला पाठवलं आहे. तुम्ही हे लाडू जर मला दिलेत तर ते श्री खंडेरायांपर्यंत पोचतीलच, तुम्ही निश्चिंत असावं. पर देव का नाही आलं होतं ते मी सांगू शकत नाही, परंतु त्यांनी जे कार्य करण्यासाठी मला पाठवले आहे ते कार्य करण्यासाठी मी येथे आलो आहे. आभारी आहे माई. आता हे लाडू श्री खंडेरायांपर्यंत पोचतील. येतो मी. चमत्कारच म्हणायचा ना ग यो. पर देव का आले नसत्या? माझ्या व्रतामध्ये काय कमतरता राहिली? मी थकले आहे हो, दिवसभर केलेल्या व्रतामुळे नाही तर तुमची वाट बघून. का नाही आलात तुम्ही?
म्हळसा, आज माझी आणि तुझी भेट झाली. तुझ्या ध्यानातच आले नाही, मी तुला भेटायलाच जेजुरीत आलो होतो. मी तुला भेटलो, तुझ्या हातचे चविष्ट भोजन केले, तू माझे यथोचित स्वागत केलेस, पण ह्या साऱ्यात मात्र तू मला ओळखू शकली नाहीस. म्हणसा, मी आलो होतो तुला भेटायला तुझ्यासाठी. आपण या गडावर या आधी आला होतात का? त्या ऋषींना पाहिल्यावर मला असं वाटलंही कि मला तुमचा भास का होतो आहे, पण तुम्ही मला का नाही सांगितलं कि तुम्ही आला आहात म्हणून? केव्हा आज तुमचं दर्शन होईल असं वाटलं होत, पर तसं झालं नाही. पर या केलेलं वरद पुरं झालं बघा. देवा, तुमची अशीच कृपा राहू द्या जी. बांडू बाई, म्हातार बाबा. अरे वाहतास कुठं तू दिसभर? म्या होय, म्या तर हातच तर होतो. हात कुठ? या झाडाखाली. तर म्हणा तस. अरे देवानं कुणाला तरी धाडलं होत म्या केलेलं लाडू नेण्यासाठी. होय का? अरे मला तर वाटलं होत प्रत्यक्ष देवच येत्या, पर तस नाही झालं. पर म्या केलेलं वरद पुर झालं ह्याचा आनंद आहे बघ मला. बानू, तुझ्या साऱ्या इच्छा पूर्ण होतील हा माझा आशीर्वाद आहे तुला. बानू बाई, ओ काय झालं? काय नाही. बानूवर इंद्रदेवांनी जो अन्याय केला आहे त्याचे त्यांना कडक शासन कसे होईल हे मी पाहिन, पण काहीही करून मी तिला न्याय मिळवून देईन. पण तिने माझ्यासाठी एक करायचं. बानूने चार पावलं मागे जायचं, म्हणजेच यांच्याशी विवाह करण्याचा विचार सोडून द्यायचा. आत येऊ का जी? या. चंदनपुरीला धाडलेला सेवक गडावर आला आहे. तो कधी भी राजवाड्यात येईल. कुठवर आला आहे तो? गडाच्या पहिला दरवाजा पतोर. या तुम्ही. म्हाळसादेवींचा संदेश घेऊन जो सेवक बाणाईकडे गेला होता तो श्री म्हाळसादेवींना थेट भेटला तर गोंधळ होईल. श्री म्हाळसादेवी आणि त्याची गाठ पडता कामा नाहीये.
बानूचा संदेश आला ना? हो. काय उत्तर पाठवलं आहे बानूने? तुम्ही जे म्हणत होतात तसेच घडले. याचा अर्थ बानूने प्रस्ताव स्वीकारला नाही. महासा देवींना ह्याबाबत योग्य वेळी सांगू. बाल गणेशही कैलासात परत जाणार आहेत. महासा देवींना सगळ्या गोष्टी एकत्र कळायला नकोत. हो. बानूबाई, अहो काय झालं? हा, अहो कुठे हरवलाय सा तुम्ही? अरे आता या बाला किती वेळा सांगायचं का तुझं वय झालं हाय म्हणून? उगा बाहेर जाण्यापूर्वीच घरला पडून राहावं तर नाही, त्याचा तर पायच घरला राहीना बघ. बानूबाई, अवाजाचा जुलम गेला आहे राहणं म्हणा. शिरडे मिंडर मागे फिरण्यात आता मला काय ते ठाव नाही वय. म्हणून मी त्याला काय बी बोलत नाही, पण त्याला बी कळाय ना ग वय. अरे वय झाल्यावर झेपल तेवढंच करावं माणसानं. पर लई जीव आहे बघा आजच तुमच्यावर. आता पोटची पोरगी नसली तरी. मातर बाबा, त्यो इसे काढू नकस. त्यो इसे निघाला का माझा राग राग होतो. बानूबाई, तुमच्या बावर तुमचा लई जीव आहे हे समजसनी ठाव आहे, पर तुमसनी तुमची माय आठवते का? माय? मायची आठवण यायला मायला एकदाव बघावं तरी लागतं म्हातार बाबा. मी माझ्या मायला कधी बी नाही बघितलं बघ. बानूबाई, राग येणार नसल तरी विचारू का? नाही म्हणजे इंद्रदेवाने तुमसनी मारण्यासाठी रान सोडून दिलं, तुमच्या मायाला काय वाटलं असेल व? हे समज थांबवण्यासाठी त्या मायानं काय वाय तरी केलं असेल. आणि आता तुम्ही जिथे आहे हे त्यासनी ठाव असेल का व? बानूबाई, ह्या वस्तीवर तुमची माय नसली तरी ती माय आहेस की? तिला काय वाटलं असेल, तिच्या मनाचा कोणी विचार केलाय? बानूबाई, मायेचं मन आहे ते, तुम्ही बी तिच्या मनाचा विचार केला का कधी? मी कधीच असा विचार नाही केला बघ. अरे माय कशी असते काय असते हे मला कधीच बघायला मिळालं नाही बघ. मग आता त्या मायला काय वाटतंय मी कसं सांगणार? जगाला असं वाटत असेल देवेंद्रांची पत्नी आहे, स्वर्गलोकी वास्तव्य आहे, किती सुखात असेल सची. पण माझे दुःख मलाच ठाऊक. सची, तू इतकी अस्वस्थ काय? कुठे होतात? पृथ्वी तलावर गेलो होतो, आलोच. थांबा, स्वर्गलोकीच्या राजाचं पद भूषविता आणि असत्य बोलता? कशाबद्दल बोलते? माझ्या डोळ्यात डोळे घालून सांगा, माझ्या ज्या कंदेचा वध तुम्ही केलात ती जिवंत आहे का नाही? कोणी सांगितलं तुला हे? नारद मुनींनी. तुम्ही माझ्यापासून हे लपवून का ठेवलं? ती जिवंत आहे हे मलाही ठाऊक नव्हतं. पण जेव्हा तुम्हाला कळलं तेव्हा तुम्ही मला सांगितलंच नाही, उलट पुन्हा तिचा वध करण्यासाठी गेलात. कुठल्या अधिकारानं? स्वतःला कोण समजता तुम्ही? शची, पतीशी बोलताना मर्यादा ओलांडू नकोस.
मर्यादा तुम्ही ओलांडली आहे. इतकी वर्ष गप्प होतेस, मग आता काय झालं? माझं मातेचं काळीज आहे. तुम्हाला चिंता नसेल, पण मला आहे, मला माझी कन्या परत हवी आहे कोणत्याही परिस्थितीत. तुला तुझ्या पतीच्या मानापमानाची काहीही पर्वा नाही, पण मी तुला निक्षून सांगतोय, ज्या कन्येने माझ्या अहंकाराला क्षती पोहोचवली आहे तिला मी जिवंत सोडणार नाही. माय कुणास ठाव, तिला हे समजत ठाव हाय का नाही ते. म्हातार बाबा, अरे कसं सांगू तुला मला काय वाटत आहे ते. ज्या बाला जन्मभर बा म्हणून ओळखत होते तोच माझा बा नाही हे मला समजलं. माझ्या पायाखालची जमीनच सरकल्या गत झालं होतं बघ. मला तर काय बी सुधरणा, पर देवानं मला वाट दावली, मी भानावर आली. अनार मारणार या परीस जगवणारा कधी बी मोठा असतो र. ज्या बानं मला जगवलं त्या बाला मी कशा पाय तरास देऊ. अनत्या मायाला तिला तरस होत नसेल बाय. अरे असली कसली माय म्हणायची ती, जी आपल्या पोटच्या पोरीला मरण्यासाठी सोडून द्यायला तयार झाली, आणि तिचा विचार म्या तरी कशा पाय करू. बानूबाई समद जग पाहिलंय बघा म्या, पर ह्यात तुमच्या मायची काय चूक असल असं मला नाही वाटत बघा. असल बी नाहीतर नसल बी, पर मला तिचा विचार करायचा नाही. आणि एवढंच होत ना तर आली असती एखादी आपल्या पोरीला भेटाया. बानूबाई उद्या चला तुम असते हुडकत या वस्तीवर आली तर भेटा त्या मायाला.